लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंनी आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मात्र पुढची समीकरणं आखली जाऊ लागली, शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या, कारण अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावरती विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या होत्या. आणि त्यामुळेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपाला किंवा महायुतीला पाठिंबा देईल किंवा त्यांच्या सोबत निवडणुका लढवेल असं वाटत असतानाच राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला आदेश केले की विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, आपण सर्व जागा लढवणार आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वजण आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला देऊन टाकले. त्यामुळं परत एकदा सर्वसामान्य जनतेला किंवा राजकीय वर्तुळामध्ये अश्चर्याचा धक्का बसला की लोकसभेमध्ये तर मनसेंनी भाजपाला पाठिंबा दिला होता बिनशर्त आणि विधानसभेमध्ये हे एक होतील असं वाटत असतानाच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना परत एकदा तयारीला लागा असं सांगून प्रत्येकाच्या भुवया परत एकदा उंचावले. तरी देखील सर्वांना असंच वाटत होतं की राज ठाकरे महायुतीमध्ये जोडले जातील आणि अशातच राज ठाकरेंनी त्यांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात केली आणि त्यांनी एका पाठोपाठ एक त्यांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर सुद्धा केल्या. तेव्हा मात्र या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झाला की राज ठाकरे हे येणारी जी विधानसभा निवडणूक आहे ती स्वतंत्र स्वबळावरती लढवणार आहेत. आणि त्यानंतर मात्र त्यांचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जो त्यांचा प्रचारांचा सिलसिला आहे तो सुरू झाला आणि राज ठाकरे यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड सक्रिय दिसतात. अनेक मुलाखती, भाषणं, सभा, प्रचार दौरे त्यांनी आखले आणि मोठ्या तयारीने आणि उमेदीने यावेळेस ते विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. आणि एक वेगळा आत्मविश्वास सुद्धा राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर यावेळेस दिसत आहे. यानंतर सर्वांना असंच वाटू लागलं की राज ठाकरे आता उमेदवारांच्या याद्या त्यांनी जाहीर केल्यात, ही निवडणूक ते स्वतंत्र आणि स्वबळावर लढवतील आणि ते कोणाच्या सोबत जाणार नाहीत असं वाटत असतानाच त्यांनी एका मुलाखतीमध्ये आम्ही सत्तेमध्ये बसू, निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही सत्तेमध्ये बसू, त्यांचं हे वाक्य परत एकदा सर्वांना संभ्रमात टाकणार होतं. कारण त्यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला नाही, त्यांनी त्यांचे स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आणि महाविकास आघाडी बरोबर त्यांचा फारसं काही जमत नाही, त्यामुळं ते सत्तेमध्ये कसे बसणार असा एक शक्यता किंवा असे एक प्रश्नचिन्ह प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या डोक्यामध्ये उमटू लागलं. आणि परत एकदा शक्यता अशा वर्तवल्या जाऊ लागल्या की राज ठाकरे कदाचित महायुतीला निवडणुकीनंतर पाठिंबा देऊ शकतात. आणि त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये, त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या असं बोलून दाखवलं आहे आणि अशा कृतीतून त्यांनी करून सुद्धा दाखवलेलं आहे. यात आपण मनसेचं एक हिंगणा विधानसभेचं उदाहरण घेऊ शकतो. कारण हिंगणा विधानसभेचे उमेदवार जे मनसेकडून उभे राहिले होते त्यांनी मनसेच्या म्हणण्यानुसार फॉर्म मागे घेतला नाही, बंडखोरी केली, त्यामुळे मनसेनी हिंगणा मधील भाजपचे उमेदवार समीर दत्ताजी मेघे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि तशी जाहीर नोटीस सुद्धा काढली. त्यांनी त्यांचा जो उमेदवार त्यांनी तिथे उभे केला होता त्याचा आणि पक्षाचा काही संबंध नसल्याचं सुद्धा त्या नोटीसमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्या या कृतीमुळे मनसे भाजपासोबत निवडणुकीनंतर जाणार हे चित्र अजून स्पष्ट झालं. त्यानंतर अजून एक किस्सा झाला. एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता की यावेळेस मुख्यमंत्री कोण होईल असं तुम्हाला वाटते. या प्रश्नाचं उत्तर देत असताना राज ठाकरे यांनी सांगितलं की मला वाटते की यावेळेसचा मुख्यमंत्री हा भाजपचा होईल आणि तो आमच्या पाठिंब्याने होईल. म्हणजेच एकंदरीत हे चित्र येथे स्पष्ट होते की राज ठाकरे हे या निवडणुकीनंतर भाजपाला पाठिंबा देऊ शकतात किंवा त्यांनी पूर्णतः तशी तयारी केलेली आहे की या निवडणुकीनंतर ते महायुतीमध्ये सामील होतील. पण एकीकडे राज ठाकरे भाजप सोबत सामील होण्याचं बोलतायत, आम्ही निवडणुकीनंतर सत्तेमध्ये बसू असं त्यांचं वक्तव्य आहे, मुख्यमंत्री हे भाजपाचा होईल आणि आमच्या पाठिंब्याने होईल असं त्यांचं वक्तव्य होत असतानाच तर एकीकडे ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार जे महायुतीचा भाग आहेत अशा या दोन्ही पक्षांवरती ते मोठ्या प्रमाणात टीका सुद्धा करताना दिसत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षांवरती आणि पक्षचिन्हावरती सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की शिवसेना आणि शिवसेनेचं चिन्ह जे धनुष्यबाण आहे ते उद्धव ठाकरेचंही नाही आणि एकनाथ शिंदेचंही नाही, ते बाळासाहेब ठाकरेंचंच आहे असं अशी कडकडून टीका त्यांनी एकनाथ शिंदेवरती केली होती. आणि अजित पवारांवर सुद्धा त्यांनी असंच बोललं होतं की राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांचंच आहे आणि ते त्यांचंच असलं पाहिजे. या वक्तव्यावरती त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवरती घेतलं होतं.
एकीकडे भाजपसोबतचं त्यांचं मैत्रीपूर्ण संबंध, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरती कडकडून टीका। या सर्व गोष्टी होत असताना त्यांचं महायुतीमध्ये ते कसं निभावून नेतील असंच आता सध्या तरी सगळ्यांना वाटू लागलं आहे। राज ठाकरे असं देखील म्हणतात की त्यांचं ते शिवसेनेमध्ये असल्यापासून, म्हणजे ते शिवसेनेचा भाग होते तेव्हापासून सुद्धा राज ठाकरे यांचा भाजपाशिवाय इतर कोणत्याही पक्षाशी कसलाही संबंध आलेला नाही। गाठी भेटी आणि चर्चा या गोष्टी वगळल्या तर वैयक्तिक संबंध किंवा पक्षाच्या संबंधितले जे काही संबंध असतात ते संबंध त्यांचे भाजपाशिवाय इतर कोणत्याही पक्षासोबत जुळून आलेले नाहीत। त्यामुळं त्यांची शिवसेनेनंतर किंवा एक आता त्यांनी ते स्वतःने स्थापन केलेली मनसे आणि मनसे नंतर आता भाजपा सोबतच ते एकनिष्ठ राहतील असं एकंदरीत त्यांच्या वक्तव्यावरून आणि त्यांच्या बोलण्यावरून सध्या तरी दिसून येते। आता बघूया निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजून चित्र स्पष्ट होतील की मनसे हे भाजपा सोबत जाईल, मग ते एकनाथ शिंदे सोबत आणि अजित पवारांसोबत ते कसं निभावून नेतील या सर्व गोष्टी आपल्याला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट अजून होणार आहेच। सध्या तरी राज ठाकरे यांची भूमिका ही एकला चलो रे अशीच आहे। त्यांनी स्वबळावरती स्वतंत्र त्यांच्या निवडणुका ते लढवित आहेत। अनेक उमेदवार त्यांनी यावेळेस रिंगणामध्ये उतरवलेले आहेत, त्यासाठी त्या अनेक प्रचार सभा घेत आहेत, अनेक भाषणं करतायत, दौरे करतायत, मुलाखती देत आहेत आणि खूप वर्षानंतर असे सक्रिय राज ठाकरे आपल्याला या निवडणुकीमध्ये बघायला मिळत आहेत। त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीच्या मार्फत राजकारणामध्ये राजकीय त्याच्या जीवनामध्ये त्यांनी माहीम मधून पाऊल टाकलेलं आहे, त्यामुळे राज ठाकरे यावेळेस जास्तच सक्रिय दिसत आहेत आणि एकंदरीत त्यांच्या या सक्रियतेवरती जनता किती खुश होतीये, जनता त्यांना किती निवडून देतीये, कारण जनता यावेळेस राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये थोडीशी पॉझिटिव्ह आपल्याला बघायला दिसतीये। त्यामुळं आता राज ठाकरेंना किती मतं मिळत आहेत, त्यांचे उमेदवार किती निवडून येत आहेत हे आपल्याला 23 तारखेला म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिसून येईलच। तत्पूर्वी राज ठाकरे सध्या त्यांच्या एकंदरीत वक्तव्यावरून त्यांच्या हालचालीवरून राज ठाकरे हे बीजेपीला पाठिंबा देतील असं सध्या तरी दिसतंय, बाकीचं निकालानंतर स्पष्ट होईलच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।